जय शिवराय। बैलगाडा शर्यत म्हटलं तर आपल्या वैभवशाली संस्कृतीचा हा दैदिप्यमान वारसा, म्हटलं तर ग्रामीण समाज जीवनाचा अविभाज्य भाग, म्हटलं तर बैलगाडा शौकीनांसाठी हा श्वास, हा जिव्हाळ्याचा विषय। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ही बैलगाडीची शर्यत होते। म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये हा चार बैलांचा गाडा असतो, पुढे धुरेकरी, मागे चावरे किंवा चावरेकरी, आणि विदर्भामध्ये याला शंकरपाठ म्हणून ओळखलं जातं। रायगड जिल्ह्यामध्ये बैलगाडीची शर्यत असते, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छकडीसारखी शर्यत असते, जिथे दोन बैल धावतात। आणि अनेक जण प्रश्न विचारतात, म्हणजे विशेषतः हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये यावरच्या याचिकेची लवकरच सुनावणी होणार आहे। आणि अनेक प्राणीमित्र हा प्रश्न विचारतात, कधीकधी काहींना त्याविषयी सखोल माहिती नसतानाही विचारतात की नेमकी बैलगाडा शर्यत किंवा बैलगाडा शर्यत कशासाठी, बैलगाडा शर्यत का। तर याच्या खोलात आज आपण विचार करूया, म्हणजे हे सगळ्यांना समजावं म्हणून खरं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी करतोय। व्हिडिओ पूर्ण जरूर पहा आणि अमोल ते अनमोल या आपल्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर बैलगाडा शर्यत, मी सुरुवातीला म्हणालो की हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे। असं म्हणतात की जवळपास 400 वर्षांची परंपरा या बैलगाडा शर्यतीला। आता ही परंपरा कशी सुरू झाली, बैलगाडा शर्यती केव्हा सुरू होतात? सर्वसाधारणपणे प्राचीन काळामध्ये जेव्हा जास्तीत जास्त शेती ही पावसाच्या पाण्यावर आधारित होती, तेव्हा खरीपाची सगळी कामं झाल्यानंतर, खरीपाची पिकं निघाल्यानंतर रब्बीची पेरणी होते आणि त्यानंतर पौष पौर्णिमेपासून या सगळ्या गावच्या जत्रांना सुरुवात होते। आता जुन्या काळी खरं तर वाहतुकीची साधनं कमी होती, बैलगाडीतून बसून कुटुंब ही दर्शनाला जात होती आणि तो सगळा प्रवास आणि त्यानंतर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊन संध्याकाळी परत आपल्या गावाकडं घराकडं निघायचं। अशी परंपरा असताना यामध्ये दिवसा सकाळच्या वेळी पशुधनाची निकोप स्पर्धा म्हणून कदाचित बैलगाडा शर्यतीचा उदय झाला असावा। ज्या पद्धतीनं एखादी माता भगिनी आपल्या अलंकारांचं प्रदर्शन करणं हे ऐश्वर्याचं लक्षण समजते, त्याच पद्धतीनं शेतकरी समाज जीवनामध्ये या पद्धतीनं पशुधनाची निकोप स्पर्धा हे सुद्धा आपल्या ऐश्वर्याचं, पशुधनाचं प्रदर्शन, ही गोष्ट नक्कीच आपण विचारात घेतली पाहिजे। आणि केवळ महाराष्ट्रातच नाही तर जिथे जिथे कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे, समाज जीवन आहे, त्या त्या ठिकाणी, म्हणजे पंजाबमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, तमिळनाडूमध्ये आहे, महाराष्ट्रातही जसं मी सुरुवातीलाच म्हणालो त्या पद्धतीनं वेगवेगळ्या भागात बैलगाडा असेल, बैलगाडी असेल, शंकरपाट असेल, छकडी असेल, अशा पद्धतीनं ही स्पर्धा भरवली जात होती। पुढे पुढे जसं एकूण ग्रामीण जीवनामध्ये समृद्धता आली, त्या पद्धतीने या बैलगाडा शर्यतींचं व्यापक स्वरूप समोर यायला लागलं आणि हा एक सोहळा, हा ग्रामीण शेतकरी जीवनाचा, ग्रामीण समाज जीवनाचा हा सोहळा सुरू झाला। आता यामध्ये अनेक प्राणीमित्र म्हणतात की यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अमानुषता केली जाते, पण याची जेव्हा आपण दुसरी बाजू बघतो तेव्हा या शर्यतीच्या बैलांना अक्षरशः पोटच्या पोराप्रमाणे बैलगाडा मालक जपतात। म्हणजे त्यांचा गोठा असेल तर माणसाला झोपायला जशी मऊ गादी असते त्या पद्धतीनं गोठ्यातली खालची जी माती असते ती भुसभुशीत केली जाते, त्यांना उकडलेल्या बाजरीपासून कणकेच्या गोळ्यांपर्यंत हे खाऊ घातलं जातं, त्यांना खरारा केला जातो। अनेक ठिकाणी तर माझ्या पाहण्यात अशा गोष्टी आहेत की वेळच्या वेळी त्यांना व्हेटनरी डॉक्टर येऊन त्यांची तपासणीसुद्धा करतात। आता अमानुषतेची जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा एखादी घडलेली घटना ही या संपूर्ण शर्यतींवर कलंक ठरते आणि या पद्धतीने होत असताना या बैलगाडा शर्यतींवर बंदी आली। आता ही बंदी आल्यानंतर त्याच्यातल्या ज्या टेक्निकल मुद्दे, त्या टेक्निकल मुद्दे तुम्हाला सांगण्यापेक्षा ही नेमकी बंदी का हटवली गेली पाहिजे याविषयी आपण आज बोलणार आहोत। जेव्हा काही जण बैलगाडा शर्यतींच्या वेळी अमानुषतेवर बोट ठेवतात तेव्हा एका दुसऱ्या स्टॅटिस्टिककडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो, ते म्हणजे मेल कॅटल पॉप्युलेशन सेन्सस जे आहे। या मेल कॅटल पॉप्युलेशन सेन्सेसमध्ये 55% बैलांच्या संख्येत घट झालेली आहे। ही 55% घट खरं तर जो शर्यतीसाठी बैल वापरला जातो तो खिलार हा एक देशी गोवंश आहे आणि 55% जर या मेल कॅटल पॉप्युलेशनमध्ये घट होत असेल तर या देशी गोवंशाच्या अस्थिकरणाची ही सुरुवात आहे का, अस्ताची ही सुरुवात आहे का, हा सुद्धा विचार आपण करणं गरजेचं आहे। आता काही जण म्हणतात की यामध्ये कृत्रिम रेतन पद्धतीने फक्त गाईच जर जन्माला घातल्या तर ही गोष्ट सहज सुटू शकेल, पण जर अशा पद्धतीने एखाद्या वंशासाठी तुम्ही सेक्स सिलेक्शन करणार असाल तर मग ती त्या वंशावरची अमानुषता नाही का? या पद्धतीनं जन्माला आलेली खुंड जर ही
कुठे जातात हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काही जण म्हणतात जर ती खाटीखान्यात जात असतील तर ही अमानुषता जास्त क्रूरता नाही का, हे विचार सुद्धा आपण केले पाहिजे. बरं, एवढंच नाही तर या बैलगाडा शर्यतींमुळे पर्यटनाला फार मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकते. जर आपण आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा विचार केला तर स्पेन या देशामध्ये स्पॅनिश बुलफाईट असेल किंवा स्पॅनिश बुल रन असेल, या दोन इव्हेंट्समुळे स्पेनच्या एकूण अर्थकारणाला फार मोठ्या प्रमाणावर चालना मिळते. त्याच पद्धतीनं बैलगाडा शर्यत ही नियमाधीन राहून, मी खूप जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय, नियमाधीन राहून जर याला एक व्यापक स्वरूप दिलं तर केवळ देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांना सुद्धा ही बैलगाडा शर्यत फार मोठ्या प्रमाणावर आकर्षित करू शकते. म्हणजे मॅन ॲनिमल कोऑर्डिनेशन किंवा मॅन ॲनिमल कोएक्झिस्टन्स हा जेव्हा मुद्दा आपण आंतरराष्ट्रीय पर्यटन स्तरावर नेतो तेव्हा मॅन ॲनिमल कोएक्झिस्टन्स हे जगातलं एकमेव द्वितीय उदाहरण ठरू शकतं. आणि त्यामुळे बैलगाडा शर्यत जर अशा पद्धतीनं आयोजित झाली तर नक्कीच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला यातून चालना मिळू शकते. आता या बैलगाडा शर्यतीसाठी विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. जे मी सुरुवातीला काही टेक्निकल मुद्दे जे म्हणालो त्यामध्ये आलेली बंदी, त्यानंतर एक अधिसूचना जारी झाली, बैलगाडा शर्यत सुरू झाली, पुन्हा त्यावर बंदी आली, त्यानंतर मागील काळामध्ये महाराष्ट्र सरकारने याविषयी एक कायदा पारित केला गेला, त्याला माननीय हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं आणि मुंबई हायकोर्टानं यावर बंदी आणली. मात्र मद्रास हायकोर्टानं जलीकट्टू, म्हणजे अनेक जण हा प्रश्न विचारतात की जलीकट्टू सुरू आहे मग आपल्याकडे बैलगाडा शर्यत सुरू का नाही, तर यामध्ये या याचिकेवर मद्रास हायकोर्टानं जलीकट्टू सुरू ठेवावा असा निर्णय दिला आणि मुंबई हायकोर्टानं यावर बंदी आणली. आणि आता या सगळ्या याचिकांची एकत्रित सुनावणी माननीय सुप्रीम कोर्टात आहे. आणि त्याचबरोबर एक धक्कादायक गोष्ट अशी आहे की 2011 साली बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीत समावेश करण्यात आला. आता हा संरक्षित प्राण्यांच्या यादीतली जर सूची आपण बघितली तर माकड, अस्वल, वाघ, सिंह, तेंदुआ याच्याबरोबर सहावा प्राणी हा बैल आहे. आणि हे खरंच न उलगडणारं कोडं आहे की लहानपणापासून ज्या बैलाला आम्ही पाळीव प्राणी म्हणून शाळेतून शिकत आलो, दिवाळीच्या दिवशी दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी म्हणत त्या गाईबरोबर बैलाला सुद्धा गोड घास खाऊ घातला, बैल पोळ्याला त्याच्या कामासाठी किंवा त्याच्या कुटुंबातला सदस्य असण्यासाठी त्याला सजवून त्याच्या मिरवणुका काढल्या, पुढच्या भविष्यात जेव्हा आपल्या पुढल्या पिढीला बैल पाहायचा असेल तर हा बैल काय प्राणी संग्रहालयात जाऊन पाहावा की काय? कालपर्यंत आमच्या कुटुंबाचा घटक असणारा बैल हा अचानक जंगली प्राणी किंवा संरक्षित प्राणी कसा झाला हे न उलगडणारं कोडं आहे. आणि संसदेच्या सभागृहामध्ये सातत्यानं माझ्या माध्यमातून मी याचा पाठपुरावा करतो आहे आणि तीही आशा आहे की लवकरच बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्याच्या यादीतला समावेश हा वगळला जाईल आणि माननीय सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा ही नक्कीच आशा आहे. आणि जेव्हा ही बैलगाडा शर्यत सुरू होईल तेव्हा मी पुन्हा एकदा जबाबदारीनं सांगतो, आपल्या समृद्ध अशा परंपरेचं जतन, देशी गोवंशाचं रक्षण आणि संवर्धन, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना आणि त्याचबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती अशी उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येतील. आणि म्हणूनच माझ्या सर्व प्राणीमित्रांना आणि बैलगाडा शर्यतीशी संबंधित नसलेल्याही माझ्या सगळ्या मित्रांना मी कळकळीची विनंती करतो की या बैलगाडा शर्यतीकडे कोणत्याही पूर्वग्रह दूषित नजरेनं न पाहता एका सकारात्मक दृष्टीनं पाहूया आणि आशा करूया की लवकरच पुन्हा बारी बसणार, घाटात भिर्र होणार आणि फळीफोड होणारच. जय शिवराय. अमोल ते अनमोल या आपल्या यूट्यूब चॅनलवरचा हा माझा दुसराच व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला आणि निवडलेल्या विषयाची सुद्धा तुम्ही पसंती दर्शवलीत. याच पद्धतीनं वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी भेटत राहूयात, तर जरूर सबस्क्राईब करा अमोल ते अनमोल या आपल्या यूट्यूब चॅनलला आणि शेअर करायला विसरू नका.